अहमदनगर अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश सुनील वरकड रहाणे बुरुडगाव रोड नगर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 6 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गिरीश वरकड याला सदरची मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याने स्नॅपचॅट ॲपवर तिच्याशी ओळख करून मोबाईलच्या माध्यमातून वेळोवेळी फोन करून मिस कॉल करून व मेसेज करून तिचा छुपा पाठलाग केला. तसेच तिला हातवारे करून तिच्याशी गैरवर्तन केले. ती कुठे आहे, माझे तिच्यावर प्रेम आहे, तिला नगरला आणले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून टाकीन अशी धमकी मला दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने आरोपी वरकड याचा ठावठिकाणा शोधून काढला. तो दिल्ली गेट परिसरामध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, पोलीस अंमलदार सुजय हिवाळे, योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, योगेश कवाष्टे, तानाजी पवार, अमोल गाडे, सोमनाथ राऊत, प्रमोद लहारे आदीच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.